जागा मिळालेल्या होत्या, शिवसेनेला 18 जागा होत्या, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 4, MIM 1 आणि 1 अपक्ष असे हे समीकरण होतं. हे 2019 समीकरण होतं. मात्र 2024 नेमकं काय होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर अवघ्या काही सेकंदात येणार आहे. आणि आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर काय नेमका प्रीपोल समोर आणतोय. बघा, न्यूज 18 प्रस्तुत मेगा ओपिनियन पोल जो आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या दिशेने ट्रॅक्टरवरती जी आकडेवारी आहे ती समोर येताना दिसते. संबंध महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या राजकीय वादानंतर जागा वाटपाबद्दल होणारा जो काही एकूण खल आहे त्यानंतर फार मोठी उत्सुकता आहे की काय आकडेवारी समोर येते. बघा, पहिला ट्रॅक्टर समोर येतोय. यामध्ये NDA बाबतीत जर बोलायचं झालं तर 48 पैकी 41 जागा आहेत. बघा, हा पहिला ट्रॅक्टर आपल्याला दिसतोय. पहिल्या ट्रॅक्टरमध्ये 41 जागा NDA बाजूने जाताना दिसत आहेत आणि केवळ आणि केवळ 7 जागा ज्या आहेत त्या इंडिया आघाडीच्या बाबतीत जाताना दिसत आहेत आणि इतरच्या बाबतीत तर कुठली आकडेवारीच नाही. पुन्हा एकदा ही आकडेवारी आपण बघूयात. बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत आत्ता या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनात फार मोठी उत्सुकता आहे आणि परत एकदा आपण बघूयात की महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा जो ट्रॅक्टर आहे तो काय आकडेवारी समोर घेऊन येतोय. आणि हा महा मेगा पोल जो आहे, मेगा ओपिनियन पोल, तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर बघताय. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत NDA बाबतीत जी आकडेवारी आहे ती म्हणजे 41 समोर येते आणि इंडिया आघाडीच्या बाबतीत जी आकडेवारी समोर येते ती केवळ आणि केवळ 7 येते. हा प्री पोल आहे आणि या प्री पोलमध्ये 48 जागांच्या संदर्भातली ही आकडेवारी आपण समोर आणताना दिसतोय. कारण की खूप मोठा आहे प्रश्न, खूप मोठा मेगा पोल आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 41 जागा या NDA जाताना दिसत आहेत. एकीकडे नेमकं काय होणार आहे, जागा वाटप अद्याप व्हायचं राहिलेलं आहे, मात्र रिजन वाईज नेमकी आकडेवारी काय असणार आहे ती आपण या मेगा स्क्रीनवरती पाहतो. मेगा ओपिनियन पोलचे अंदाज आपल्याला दिसत आहेत. या मेगा ओपिनियन पोलमध्ये NDA घवघवीत यश मिळणार असा अंदाज प्री ओपिनियन पोलमध्ये दिसतोय. महाराष्ट्रात NDA 41 जागा मिळण्याची शक्यता आहे असा आमचा प्री पोल सांगतोय. इंडिया आघाडीला फक्त 7 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. ही आकडेवारी बदलू शकते, हा प्री पोल आहे. साधारण 1,08,780 मतदारांना आम्ही प्रश्न विचारले होते. कोकणातील सर्वच्या सर्व जागा मराठवाड्यात पण मोठं यश मिळतं आहे. 8 पैकी 3 जागा मिळत आहेत. मुंबई ठाण्यामध्ये 10 पैकी NDA 9 जागा मिळणार आहेत आणि इंडियाला 1 जागा या ठिकाणी मिळताना दिसते. ती 1 जागा कुठली हे जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे. विदर्भात 10 पैकी इंडियाला 1 आणि NDA 9 जागा मिळू शकतात. आणि आता पुढे आपण बघूयात पश्चिम महाराष्ट्र बद्दल बोलायला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये 11 पैकी 1 जागा इंडिया आघाडीला आणि इतर जागा ज्या आहे त्या NDA जाऊ शकतात. आणि मेगा ओपिनियन पोल खऱ्या अर्थानं म्हणजे भाजपसाठी आशादायी असणार आहेत. केशव उपाध्याय, तुम्हाला हा प्रश्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राज्यामध्ये आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अप की बार 40 पार, तुमचं टार्गेट अप की बार 45 पार होतं आणि 41 जागा तुम्हाला मिळताना दिसत आहेत. प्री ओपिनियन पोल आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, पहिली प्रतिक्रिया एवढीच द्यायची आहे की 41 जागा जरी तुम्ही देत असला तरी आमचा जो विश्वास आहे तो आम्ही 45+ जाऊ. आणि माझं हे विधान आहे, हे विधान आपण मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा तपासून बघू ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणी होईल. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या 3 पक्षांनी मिळून अनेक योजना महाराष्ट्रात सत्तेवर आल्यापासून जनतेसाठी केल्यात, जनता ते प्रत्यक्षामध्ये पाहतीये की प्रत्येकाला विकासाच्या योजना अनेक गोष्टी. महाविकास आघाडी सरकार ज्या 2.5 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर होतं महाराष्ट्रातला विकास ठप्प झाला होता हे त्या जनतेने बघितलं, अनुभवलं. एक दुर्दैवी कालखंड तो 2.5 वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्राच्या नशिबी आलेला होता. त्यातनं बाहेर पडून झपाट्याने गेले 2.5 वर्षामध्ये विकासाच्या वेगवेगळ्या योजना, अनेक प्रकल्प, मग ते समृद्धीचा असेल, अटल सेतू असेल, आत्ता काल परवा कोस्टल रोडचं उद्घाटन झालं असेल, या सगळ्या गोष्टींनी सुरुवात एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रात झाली आहे. ज्याचे परिणाम अनेक निर्णय गेल्या 2.5 वर्षा गेल्या 1.5 वर्षामध्ये या सरकारने घेतलेत ज्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांना 50% ST सवलतीसारखा विषय असेल तिकिटामध्ये, या सगळ्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की या राज्यातली जनता महायुतीच्या बाजूनी उभी आहे हे आपण गेले सातत्याने बघतो आहोत. आणि त्याचं प्रत्यंतर जरी तुमच्याकडे 41 असलं तरी आम्हाला असा विश्वास आहे की तो 45 आकडा क्रॉस. तपास आहे
अटल सेतू हा प्रकल्प पृथ्वीराज चव्हाण सरकारने मान्यता दिलेली. त्या काळामध्ये देशामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हे केंद्रातल्या काँग्रेस सरकारने आणि महाविकास आघाडी सरकारने दिलं आणि महाराष्ट्रामध्ये 2012 ते क्लिअर झालं. 14 सुरू झाले. मी सगळ्या त्याच्यानंतर जो ट्रॅक्टर तुमचा महाराष्ट्राचे आकडे घेऊन आला त्या ट्रॅक्टरच्या आधी फार मोठा गतिरोधक आहे. तो तुम्ही बघितला का? तो गतिरोधक विश्वासघाताचा गतिरोधक आहे. त्याच्यामुळे 41 आकडा इम्पॉसिबल आहे महाराष्ट्रामध्ये भाजपला गाठणं. मी तुम्हाला 100% लिहितो. मागच्या वेळेला 23 सीटा होत्या ना म्हणतात भाजपच्या. 23 सीटा जर भाजपाच्या होत्या त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंचं मतदान होतं. ते मतदान त्याच्यातनं वगळा. ते मतदान वगळल्यानंतर समजेल की काय परिस्थिती आहे. आज आमच्याकडे शिल्लेदार तुम्ही सगळे पळवले, आमचे नेते पळवले, परंतु कार्यकर्ते, जनता, शेतकरी, शेतमजूर आमच्या सोबत आहे. लगान टीम घेऊन आम्ही युद्ध करत आहोत आणि लगान टीमचा विजय होणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीत सर राहणार. केशवराव, ज्या पद्धतीनं महेश तपासे सांगतायत की उद्धव ठाकरे तुमच्या सोबत होते, त्यांचं मतदान वगळा, मात्र उद्धव ठाकरेंसोबत